ब्रॉट टू यू बाय वी गार्ड. आमचं आरक्षण टिकलं पाहिजे, आमच्या आरक्षणामध्ये कुणाची घुसखोरी नाही झाली पाहिजे. आमच्या आरक्षणामध्ये ज्या 54 लाख नोंदी कुणब्यांच्या नोंदी करून शासनाच्या संरक्षणामध्ये आमचं ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट या शासनानं घातलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये आम्ही दोघांनी उपोषण केलं. आमची मागणी अशी आहे की एका बाजूला शासन म्हणतं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू न देता आम्ही हा अध्यादेश आणत आहोत, सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाविषयी आम्ही संवेदनशीलपणे काम करत आहोत, आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देत नाही आहोत असं शासन मायबाप सरकार या 12 करोड जनतेचं सरकार म्हणतं. आणि दुसऱ्या बाजूला मात्र जरांगे पाटील नावाचा माणूस म्हणतो की आम्ही 80% मराठा समाजाला कुणब्याच्या सर्टिफिकेटद्वारे आम्ही 80% मराठा समाज ओबीसीमध्ये घुसलेलो आहोत आणि आता 20% मराठा समाज आम्ही आता ओबीसी आरक्षणामध्ये सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाद्वारे आम्ही ओबीसीमध्ये घुसणार आहोत. म्हणजे एका बाजूला शासन तरी खरं बोलतंय अथवा जरांगे पाटील तरी खरे बोलतंय. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ स्टेबल. और नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. दोघांपैकी कोण खरं बोलतंय आणि दोघांपैकी कोण खोटं बोलतंय याचं उत्तर आम्हाला या मुख्यमंत्र्यांकडून, मंत्रिमंडळाकडून आणि सर्व पक्षांच्या नेत्याकडून हवं आहे. कारण इथला ओबीसी भयभीत आहे, शोषित वंचित तो एकत्रित नाही, 18 पगड जातीमध्ये विखुरलेला आहे, पोटापाण्यासाठी संघर्ष करतोय, त्याचा रोजचा संघर्ष सुरू आहे. बलुतेदार असेल, अलुतेदार असेल, भटक्या विमुक्त जाती जमाती असेल, प्रत्येकाचा व्यवसाय आहे, सेवा देणाऱ्या या जाती आहेत. आणि या जातीला फुले शाहू आंबेडकरांनी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलमामध्ये त्यांना हक्क दिलेत, अधिकार दिलेत आणि त्यांच्या मान सन्मानासाठी रिझर्वेशन पॉलिसी दिली, 340 कलम दिले, ओबीसीचं आरक्षण दिले. परंतु या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या मुख्यमंत्र्यांकडून हे आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातो आहे. म्हणून आम्ही वडीगोद्री येथे जालना जिल्ह्यामध्ये आम्ही आमरण असं उपोषण केलं. त्या उपोषणाला महाराष्ट्रामधल्या 18 पगड जाती आल्या. तिथं बंजारा आला, तिथं वंजारी आले, तिथं धनगर आले, तिथं माळी आले, तिथं साळी कोळी तेली हटकर सगळी माणसं आली. 18 पगड जाती वाजत गाजत तिथं आल्या. हजारोंचा जनसमुदाय तिथं उमटला. भटक्यामधल्या गोंधळी लोकांनी तिथं गोंधळ घातला. हे आम्हाला तुम्हाला का सांगायचं आहे, कारण आमचा हा महाराष्ट्र हा 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. उनका बैकअप सिर्फ कलता है और हमारा जानता है. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आणि या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींच्या हक्क आणि अधिकाराविषयी आम्ही आंदोलन करत आहोत, आम्ही लोकांना संपर्क करत आहोत. काल सिंदखेड राजाला आम्ही अभिवादन केलं, राष्ट्रमाता जिजाऊंना. त्यानंतर आम्ही पोहरा देवीला येईपर्यंत जागोजागी हजारोच्या संख्येनं जनसमुदाय आला. तिथून आम्ही पोहरा देवीला रात्री वाजत गाजत खूप मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये तिथल्या लोकांनी, तिथल्या संत महंतांनी, तिथल्या बंजारा समाजाच्या नेत्यांनी आमचं स्वागत केलं. आणि बंजारा हा समाज आम्ही भटके आहोत पण ओबीसीमध्येच आहोत, 27% रिझर्वेशनमध्येच आहोत हा विश्वास आम्ही त्यांना दिला. कारण साहेब, भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना असं वाटतं की आम्ही ओबीसी नाही आहोत, धनगराला वाटतं आम्ही NT मध्ये आहोत, बंजाराला वाटतं आम्ही NT मध्ये आहोत, वंजाराला वाटतं आम्ही NT मध्ये आहोत. या सगळ्या लोकांना आम्ही सांगितलं की आपण सगळेजण ओबीसीमध्ये आहोत आणि ही आपल्या हक्क आणि अधिकाराची लढाई आहे. आता उपोषणाचा अध्याय आम्ही थांबवलाय, स्थगित केलंय आंदोलन, पण इथून पुढे आज आम्ही गोपीनाथगडावर जात आहोत. त्याच्या अगोदर आम्ही परभणीमध्ये जात आहोत, गंगाखेडला जात आहोत, परत गोपीनाथगडावर जात आहोत, परत आम्ही भगवानगडापर्यंत जात आहोत. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी आता सध्या तिथं लोक वाट पाहत आहेत, सगळ्यांचे कॉल येत आहेत. म्हणून आम्ही जास्त वेळ न घेता, मनोगत व्यक्त न करता आम्ही डायरेक्ट पत्रकार बांधवांना सामोरं गेलेलो आहोत. शिंदे सरकार
खर तर शिंदे सरकार असेल किंवा जरांगे साहेब असतील या दोघांची मिलीभगत आहे. कारण जरांगे आंदोलनाला बसलं की या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामधले अनेक मंत्री, या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री त्या आंदोलनाला रेड कार्पेट घालून जातात, गाड्याच्या गाड्या येतात, त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात. मी मराठा म्हणून तानाजी सावंत सारखा एक कॅबिनेट मंत्री तिथं जातो आणि मी मराठा म्हणून इथं आलो आहे आणि मी माझ्या मराठा बांधवांना न्याय देणार आहे, अशा पद्धतीची बालिश वक्तव्य करतात. ते पद्धतशीर पद्धतीनं आम्ही 12 करोड जनतेचं मंत्री आहोत, पद्धतशीर पद्धतीनं आम्ही 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहोत हे विसरलेले असतात. म्हणजे यांनी घटनेचा गोपनीयतेचा भंग केला आहे. आमदार होताना तुम्ही शपथ घेतली, मंत्री होताना तुम्ही शपथ घेतली, मुख्यमंत्री होताना तुम्ही शपथ घेतली या संविधानाची, इथल्या 18 पगड जातीच्या या महाराष्ट्राच्या दायित्वाची, या महाराष्ट्रामधल्या सर्व माणसांच्या नागरिकांच्या हित आणि हिताच्या संरक्षणाची. पण तुम्ही माणसं एका जातीसाठी काम करता, बेकायदेशीर काम करता, घटना विरोधी कृत्य करता. आमच्या घटनेच्या प्रियांबलमध्ये सांगितलंय या देशामधल्या सर्व माणसांच्या सामाजिक न्यायासह समता, स्वतंत्रता, बंधुता याचं संरक्षण करण्याची जबाबदारी या लोकनियुक्त मायबाप सरकारची असते. पण पद्धतशीर पद्धतीनं एकनाथ शिंदे नावाचं सरकार हे ओबीसीकडं दुर्लक्ष करतंय, त्यांना डावलतंय आणि बेकायदेशीर पद्धतीनं कुणब्यांच्या नोंदी करून ओबीसीच्या आरक्षण संपवण्याचा घाट या मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणार्थ या महाराष्ट्रामध्ये घातला जातो याची खंत आमच्या ओबीसींच्या मनामध्ये आहे. कोण आहेत जरांगे? जरांगे काही सोशल रिफॉर्मर आहेत? जरांगे काही राष्ट्रपती आहेत? जरांगे काही या महाराष्ट्राचे देशाचे पंतप्रधान आहेत? जरांगेंनी काही या सभागृहामध्ये ठराव करून घेतला आहे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा? आणि तुम्ही जर ओबीसीच्या आरक्षणामध्ये येऊन ओबीसी आरक्षण घेणार असाल तर मूळचा ओबीसी टिकेल कसा? मूळच्या ओबीसीमधली छोटे घटक आहेत. आमचा बलुतेदार नाभिक आहे, सुतार आहे, लोहार आहे, कुंभार आहे, गावगाड्यातला आमचा बंजार आहे. ही माणसं तुमच्या स्पर्धेमध्ये टिकतील कशी? ही माणसं पंचायत राजमध्ये निवडणूक लढू शकतील का? आज कायद्याच्या सभागृहामध्ये आमच्या लोकसभेमध्ये आमची भूमिका मांडणारा एकही माणूस या देशाच्या कायद्याच्या सभागृहामध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळं जरांगे नावाच्या ह्या माणसाकडून बेकायदेशीर घटना विरोधी आरक्षण मागितलं जात आहे, ते त्यांना कधीही मिळणार नाही. आजपर्यंत सुप्रीम कोर्टानं नाकारलंय, आजपर्यंत आयोगाने नाकारलंय, आजपर्यंत औरंगाबाद खंडपीठानं नाकारलंय, अहो सगळ्यांनी नाकारलंय. घटना या गोष्टी नाकारते तरीसुद्धा ही माणसं जी गोष्ट मिळणारच नाही त्या गोष्टीची मागणी करायची, आणि आम्हाला नाही तर मग कुणालाच नाही. म्हणजे ओबीसीचं आरक्षण जे 94-95 इम्प्लिमेंट झाले, 27-28 वर्ष आम्हाला आरक्षण मिळून झालेत, आत्ता कुठंतरी आमचा एखादा नगरसेवक दिसतोय, आत्ता आमचा एखादा कुठंतरी एखादा शिक्षक दिसतोय, एखादा इंजिनियर दिसतोय, म्हणजे तुमच्या आमच्या अन्नामध्ये ताटामध्ये माती कालवण्याचं काम जरांगे नावाच्या बुजगावण्याच्या हातून होतंय. आणि हे दुर्दैव आहे. काय आहे या माणसाची डिग्निटी? काय आहे या माणसाची स्पेशलिटी? काय या माणसाला संविधान माहिती आहे? काय या माणसाला या महाराष्ट्रातली छत्रपती शिवरायांची 18 पगड रयत माहिती आहे? त्यामुळं असल्या बुजगावण्याच्या खुळखुळा वाजवणाऱ्या माणसाच्या नादी लागून या मुख्यमंत्र्यांनी आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये, आमच्या ओबीसींच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम करू नये असं आमचं आव्हान या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आहे. आणि आज अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व आमदारांना, मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, आमच्या या विधानसभेच्या अध्यक्षांना, विधान परिषदेच्या अध्यक्षांना आमची विनंती आहे की आमच्या ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे, संविधानात्मक आरक्षण टिकलं पाहिजे, कायदेशीर आरक्षण टिकलं पाहिजे. म्हणून आम्ही या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक ठिकाणी जात आहोत, आमच्या ऊर्जास्थळावर जात आहोत. विदर्भातील बहुतांश मराठ्यांना ओबीसी आरक्षण आहे ते रद्द करण्याची तुम्ही मागणी करणार? आम्ही जे मंडल आयोगामध्ये कुणबी सर्टिफिकेटद्वारे जे कोणी आलेले आहेत, जे ओनली वन कुणबी आहेत, ते बाय डिफॉल्ट ओबीसीमध्ये आहेत. पण खाडाखोडी करून बिहाइंड म्हणजे मागच्या दरवाजानं पुढं येऊन बेकायदेशीररित्या सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आणून जर काय आमच्या ओबीसी आरक्षणामध्ये येणार असतील तर त्यांना आमच्या ओबीसींचा कडाडून विरोध असेल. म्हणजे मुळात जे कुणबी आहेत, मुळात नाही, त्यांना धक्का लागू नये.
मुळात कुणबींना धक्का लागण्याचा प्रश्नच येत नाही. मुळातला कुणबी वराडी आहे, मुळातला कुणबी कोकणातला आहे, जो रायगड म्हणजे रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला आणि रत्नागिरीच्या उत्तरेला जो कुणबी आहे, कुणबावा करतो, त्याला दुय्यम वागणूक दिली जाते, त्याचं प्रतिनिधित्व नाही. मग खेडुले कुणबी आहे, तिरळे कुणबी आहे, हे खरे कुणबी आहेत. ते सामाजिकदृष्ट्या दे आर सोशली बॅकवर्ड, त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते, ते कुणबी आहेत. आणि त्या कुणब्याचा एक कुठंतरी सुतावर्ण स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करून ते कुणबी आहेत, तर मग आम्ही बी कुणबी आहोत. अरे आमदार तुमचे, खासदार तुमचे, शासनकर्ती जमात तुम्ही, महाराष्ट्रामधल्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये, तुम्ही तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त नोकऱ्यामध्ये तुमचं प्रतिनिधित्व आहे. तुमचे आमदार खासदार 5 पट 10 पट आहेत. तुम्ही मागास असाल तर मग पुढारलेलं कोण आहे? मराठ्यावर जर मागासपणाची वेळ आली असेल तर मग आमचा ओबीसीमधला बांधव पुढारला का? आमच्या ओबीसींचे किती कारखाने आहेत? आमच्या भटक्यांचे किती शिक्षण संस्था आहेत? आमच्या भटक्यांचे किती खासदार आहेत? याचं उत्तर कोण पुढारलंय? जर मराठा पिछडलेला असेल तर पुढारलाय कोण? या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावं. म्हणून आमचा मुख्यमंत्र्यांवरती आरोप आहे की या महाराष्ट्रामधल्या 60% ओबीसींच्या अनाथ माती कालवणारा या महाराष्ट्राचा कोण मुख्यमंत्री असेल तर त्यांचं नाव एकनाथ शिंदे आहे. आणि त्यांना या गोष्टीची जबर किंमत येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मोजावी लागेल. घटना बदलण्याचं काम जर कोण करत असेल तर माझ्या या फुले शाहू आंबेडकरामधले आत्ताचे लोकनियुक्त मुख्यमंत्री करतायत. म्हणून ओबीसी जागा होतोय, आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. सगळे सोयरे हा कुठल्याही कायद्यामध्ये हा कुठल्याही कॉन्सेप्ट नाही आहे. कुठल्याही कॉन्स्टिट्युशनल डिक्शनरीमध्ये सगळे सोयरेची कॉन्सेप्ट नाही आहे. ना हिंदू पर्सनल लॉमध्ये आहे, ना मुस्लिम लॉमध्ये आहे, ना ख्रिश्चन पारशी लॉमध्ये आहे, ना कुठल्या या देशामधल्या अनेक उच्च न्यायालये असतील किंवा सर्वोच्च न्यायालय असेल कुठल्या जजमेंटमध्ये सगळ्या सोयऱ्याबद्दल. त्यामुळं कुठलं तरी काहीतरी करून आणायचं आणि मराठा समाजाला सरसकट लोकांना ओबीसीमध्ये घालण्याचा डाव जो जरांगे नावाच्या माणसाच्या आणि त्याच्या सल्लागारांच्या डोक्यामध्ये आहे तो तुम्ही आम्ही सगळे ओबीसी बांधव एकत्रित येऊन तो हाणून पाडला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमी ही भूमिका घेतलेली आहे. ओबीसीचं आरक्षण हे वेगळं आहे, ओबीसीचं आरक्षण हे मागासलेपणा संदर्भातलं आहे. आता आमच्या उपोषणाला भेट द्यायला आल्यानंतर सुद्धा त्यांनी तीच भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं आमच्या मागासवर्गीयांचं प्रतिनिधित्वाचं आरक्षण गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये नाकारले गेलेल्यांना, पिछडलेल्या लोकांना, डोंगराच्या कुशीमध्ये राहणाऱ्या लोकांना, बारा बलुत्याचं काम करणाऱ्या लोकांना, आपल्या व्यवसायावरती सेवा देणाऱ्या लोकांना एक दुय्यम वागणूक इथल्या व्यवस्थेनं दिली, त्या लोकांना प्रतिनिधित्व दिलं जावं, त्या लोकांना या लोकशाहीमध्ये एक चांगली मानसन्मानाची वागणूक मिळावी, त्यांना हक्क अधिकार मिळावेत, म्हणून माझ्या फुलेशाहू आंबेडकरांच्या या विचारधारेवरती, समतेच्या तत्वावरती हे रिझर्वेशन दिलं गेलं आहे. त्यामुळं कुठल्या तरी लोकांनी झुंडशाहीच्या जोरावरती, आंदोलनांच्या जोरावरती आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करू नये, ही आमची त्यांना विनंती आहे. यानंतर आम्ही आत्ता सर्व आमच्या ऊर्जास्थळांना अभिवादन करत आहोत. अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनाकडे आमचा ओबीसी बांधव डोळे लावून बसलेला आहे. इथून पुढचं आमचं आंदोलन तीव्र असणार आहे, पंचायत राजच्या निवडणुकांसंदर्भात असणार आहे, आमच्या बजेटरी तरतुदी संदर्भात असणार आहे, आमच्या ओबीसींचे हक्क आणि अधिकार टिकवणं आणि सत्तेकडे जाणं, कायद्याच्या सभागृहातलं प्रतिनिधित्व वाढवणं, देशाच्या संसदेतलं प्रतिनिधित्व वाढवणं ही आमची खूप मोठी लढाई आहे आणि ही लढाई अशीच इथून पुढे चालू राहणार आहे. धन्यवाद. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.